सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा वार आहे गुरुवार आणि आता माझी जवळपास जी देवपूजेची जी कामं होती ना ती सगळी आवरलेली आहेत आणि आता जेवणाची पण तयारी करायची. पण माझा जर वीकली मील प्लॅन तयार असेल ना तर मला जेवणाचं अजिबात टेन्शन येत नाही. तर त्याच्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टी मॅनेज म्हणजे बॅलन्स सगळ्या गोष्टी करू शकते. तर आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल असणार आहे कारण जसं मी म्हटलं ना जी साडी जळलेली मग ती मी दिलेली आणि मग त्या साडीला बघून ती नेसायला तर म्हणजे इच्छा होती माझी पण नेसणं झालं नाही. पण ते म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आठवता आठवताना लग्नाची आठवण झाली म्हणजे त्या सगळ्या गोष्टींची जुन्या आठवणी जुन्या मेमरीज थोड्या जाग्या झाल्या. तर मी म्हटलं की थोडासा ना लग्नाचा अल्बम तरी बघून घेऊया आपला म्हणून आज तुमच्याबरोबर मी लग्नाचा अल्बम शेअर करणार आहे. पण पूर्ण अल्बम नाही शेअर करणार आहे कारण आता मला माहिती नाही कारण अल्बम मध्ये एवढ्या जणांचे फोटो आहेत तर प्रत्येकाला आवडेल नाही आवडेल मला माहिती नाही. तर मी फक्त जे माझे थोडेफार जे काही फोटोज आहेत ते म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते. आय होप तुम्ही समजून घ्याल आणि तुम्हाला आवडेल. आणि जेव्हा मी कधी सगळ्यांना विचारेन तेव्हा किंवा सगळ्या म्हणजे जेव्हा आपली सगळी युट्यूब फॅमिली मेंबर सगळे आपण एकत्र असू किंवा सगळे म्हणजे छान ओळखत असतील सगळे एकमेकांना तेव्हा नंतर मी डिटेलमध्ये तो शेअर करेन. आता हा जो काही आहे म्हणजे फक्त माझे फोटो आहेत ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आय होप तुम्हाला पण आवडतील. अल्बम तसा खूप मोठाच आहे मला जवळून दाखवते तेव्हा तुम्हाला कळेल असा तुम्हाला कळणार नाही. ही तर बॅक साईड आहे फ्रंट साईड पण मी दाखवते तुम्हाला. तर हा फोटो जो आहे ना हा माझ्या एंगेजमेंटचा आहे म्हणजे पिंक कलरची साडी नेसण्याच्या आधी मी माहेरकडनं जी साडी असते म्हणजे आपण जी तयार होऊन येतो त्यासाठी ही साडी घेतलेली. आणि मी दोन्ही साड्या अशा वेगवेगळ्या घेतल्या म्हणजे ही थोडी अशी फॅन्सीमध्ये काहीतरी होईल आणि ती थोडी आहे जी आपण टिपिकल काटापदर वगैरे जी असतो त्या पद्धतीने ट्रॅडिशनल लुक करायचा होता म्हणून ती सिलेक्ट केलेली. तर ही जी साडी आहे ना यावरती ना मी फक्त एक ब्लाऊज वेगळा वापरला याच्यामध्ये. हा पण ब्लाऊज मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. हा पण मी ना रेडीमेड घेतलेला आणि हा मी माटुंग्यावरनं घेतलेला आहे. मी त्याचे डिटेल्स तुम्हाला नंतर देईन जेव्हा मी दाखवेन ब्लाऊज तुम्हाला. तर मी काय केलं आहे ना ॲक्च्युली तिन्ही मिळून ना मी एक अल्बम केलेला आहे आणि बाकी सेपरेट अल्बम पण वेगवेगळे आहेत पण हा तिन्ही मिळून एक अल्बम आहे ज्याच्यामध्ये एंगेजमेंट हळद आणि लग्न असे तिन्हीचे फोटो आहेत. ही बघा जी पिंक साडी जी मी तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये तर ती मी अशा पद्धतीने घालून अशी तयार झालेली. कशी दिसते मी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जसं मी म्हटलं मी फक्त माझेच फोटो व्हिडिओमधनं दाखवण्याचा तुमच्याबरोबर प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला काही बघायचं असेल तर मी येणाऱ्या व्लॉगमधनं जसं जसं आपली फॅमिली जुनी होत जाईल आणि सगळे जसे मिक्स होत जातील ना तसं मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. हे थोडे हळदीचे फोटो आहेत हे देखील मी एकत्रच असे कॅप्चर केलेले आहेत. जसं मी म्हणते की सगळे फोटो एकत्र ठेवले ना तर मेमरीज खूप छान राहतात. म्हणजे हा मी आईकडनं घेऊन आलेली आहे. हा माझ्यासाठी एक मी वेगळा अल्बम बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये सगळे फोटो एकत्र ठेवलेत म्हणजे जेव्हा कधी कोणाला दाखवायचे असतील किंवा आपल्याला स्वतःला बघायचे असतील ना तर सगळ्या गोष्टी एकाच अल्बममध्ये बघता येतील म्हणून या पद्धतीचं एक अल्बम मी बनवून घेतलेला आहे. हे सकाळचे फोटो आहेत म्हणजे पुण्यवचनाच्या वेळेचे जेव्हा सकाळी आपण तयार होऊन येतो म्हणजे घरातून निघतो तेव्हाचे फोटो आहेत. तेव्हा पण मी सिम्पलच लुक केलेला अगदी पाठीमागे एक ना बन केलेला आणि ती जी हेअरस्टाईल केलेली ना खरंच खूप सुंदर अशी होती. म्हणजे रोज गुलाब सगळी लावलेली आणि त्यांना त्याची हेअरस्टाईल खूप छान अशी केलेली त्यांनी एंड टायमिंगला. हे घाणा भरतात आमच्यामध्ये घाणा भरतात तुमच्यामध्ये भरतात की नाही. आणि हे सगळे माझे तेच फोटो आहेत अल्बममध्ये. ही बघा ही बघा ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल माझी गजरा लावला आहे आणि छानपैकी ते रोज लावलेत पाठीमागे. इथे हा फायनल लुक माझा तयार झालेला जो रिसेप्शनचा लुक होता तो मी जो लेहंगा तुम्हाला दाखवला आहे की मी आसो पलवमधनं घेतलेला तोच हा लेहंगा आहे. आणि इथे याचा इंडिव्हिज्युअल फोटो होता तोच म्हटला आज तुमच्याबरोबर शेअर करावा. तर मैत्रिणीनो मी घाईघाई तुमच्याबरोबर अल्बम शेअर केलाय आणि फक्त मला माझेच फोटो तुमच्याबरोबर शेअर करायचे होते म्हणजे त्या साडीवरचे त्या साडीतल्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून म्हटलं आपण फोटो बघून घेऊया आणि म्हटलं ते आज तुमच्याबरोबर शेअर कराव्या. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता जेवणाची सुरुवात मी ऑलरेडी केलंय जसं मी म्हणते कुकर वगैरे सगळं लावून घेतेच मी कारण ते काम पहिलं केलं आणि चपात्या मळून घेतल्या ना म्हणजे पीठ मळून घेतलं की ते बाकीची कामं पटापट होऊन जातात. तर आता घेवड्याची भाजी करायची आहे गुरुवार आहे
तर गुरुवारी शक्यतो वालाची भाजी किंवा मग घेवड्याची भाजी असं असतं माझ्याकडे. तर घेवडा आहेच आपल्याकडे आणि शॉप पण केलेला आहे. आता भाजी फोडणीला घालून घ्यायची. त्याच्यानंतर मी आज विचार करते लापशीचा शिरा करू की खीर करू तांदळाची, कारण शिरा झालाय 2-3 वेळा. लापशीची खीर ना म्हणजे लापशी मी बरेच दिवस केला नाहीये. ऍक्च्युली माझ्याकडे गूळ पण थोडासाच आहे, कारण सामान देखील भरलं नाहीये. मी सामान आता भरेन, 1-2 दिवसात भरेन, तुमच्याबरोबर शेअर करेन. तुम्हाला गेल्या वेळेस मी जे दाखवलेले मंथली मी कसं भरते किराणा वगैरे ते व्हिडिओ आवडलेले. तुमची रिक्वेस्ट होती की अजून काहीतरी छानपैकी त्याच्यामध्ये दाखव. तर आता जेव्हा मी भरेन सामान तेव्हा मी तुमच्याबरोबर छान छान आयडिया शेअर करेन त्याच्यामधल्या. तर चला आता आपली रोजची जी काम आहे ती सुरुवात करूया, कारण मग नंतर नैवेद्य पण आहे, त्याच्यानंतर मग मी जेवते. कारण गुरुवारचं हे असंच रुटीन असतं. आणि जसं मी म्हणते मी एकच दिवस आठवड्यातून एकदाच साडी नेसते, ती पण गुरुवारची. आणि शक्यतो माझी पिवळ्या कलरमध्ये माझ्याकडे साड्या आहेत, पण हीच साडी नेसते कारण ही हलकी आहे आणि पटकन नेसून देखील होते. पण गुरुवारचा एक दिवस माझा राखून ठेवलेलाच असतो. जेव्हा मी घरात एंटर करते ना तेव्हाच ऑलरेडी संध्याकाळी मी यायच्या आधी ना म्हणजे खूप असं धूप वगैरे मिस्टर लावतातच ऑलरेडी, आम्ही रोजच घालतो. पण आज गुरुवार असल्यामुळे ना चाफा आणि जो मोगरा होता जसं मी म्हटलेला जी फुलं आणलेली ना त्याचा सुगंध ना खूप सुंदर असा घरात दळवळत होता, कारण संध्याकाळी परत फ्रेश फुलं घातलेली त्यांनी. तर मस्त असं वाटत होतं, खूप छान, अगदी मन म्हणजे जेवढं मी दमून आलेली होती ना सगळा स्ट्रेस रिगून गेला आणि मग कामांच्या एनर्जी म्हणजे अजून एक एनर्जी मिळाली मला. तर चला आता जास्तची बडबड न करता कामानं सुरुवात करूया. ते घेवड्याची भाजी दाखवते बघा मी. फ्रीज मध्येच होता डबा आणि मी थोड्या वेळापूर्वी 10-15 मिनिटापूर्वी काढून ठेवलेला, म्हटलं थोडीशी थंड होऊ दे कारण अगदी फ्रीज मधला मग शिजताना थोडा प्रॉब्लेम होईल. पण भाजी बघा अजून तशीच आहे. आणि आता मी हे सगळं प्रिपरेशन तुम्हाला कधी केलंय माहिती आहे, रविवारी केलेलं आहे. आणि भाज्या व्यवस्थित आहे, स्टील कंटेनर किंवा ग्लास कंटेनर मध्ये वापरलं ना तर म्हणजे खूप चांगलं राहतं आणि स्टील मध्ये तर व्यवस्थित राहतं. आता हे मी ट्रान्सफर करून पण तुम्हाला दाखवते पाहिजे, तर खरंच खूप व्यवस्थित राहतात भाज्या, कुठेही सुकल्या वगैरे जात नाही. कारण तोच एक मोठा प्रश्न असतो ना की चॉप करून ठेवलं तर भाज्या कुठे काही खराब होतात का किंवा काय होतं का त्यांना. तर आपल्या ज्या मैत्रिणी नवीन आहेत ज्यांना माहिती नाही, मी नेहमी या सगळ्या गोष्टी अशा करून ठेवते. ऍक्च्युली बोलतात असं, पण काय ना थोडीशी कामांची मदत होण्यासाठी आणि स्वतःसाठी वेळ देण्यासाठी ना मी या सगळ्या गोष्टी करून ठेवतच असते आधी. आता मग हा चॉप करण्यात कितीतरी वेळ गेला असता. आता बघा आपली भाजी पटकन अशी तयार होईल. फोडणीसाठी मी दोनच गोष्टी वापरणार आहे, ती म्हणजे मोहरी आणि एक आहे म्हणजे कांदा. याच्यामध्ये टॅमॅटो वापरत नाही, बरेचसे जण याच्यामध्ये या भाजीमध्ये टॅमॅटो वापरत नाही, पण मी काय झालं मी बटाटा वापरला त्याच्यामुळे मला मग टॅमॅटो आवडतो म्हणून मग मी टॅमॅटोचा वापर करते इथे. आणि काय होतं ना बऱ्याच वेळा जेव्हा वालाची भाजी म्हणजे वाल म्हणजे पावट्याची भाजी आमच्याकडे म्हणतात त्याला, तर जेव्हा कधी मी ती करते त्याच्यामध्ये बटाटा आणि घेवड्याची भाजी करते त्याच्यामध्ये बटाटा हा टाकते भले छोटासा टाकते कारण फक्त तो माझ्यासाठीच असतो, बाकी नाही आवडत मिस्टरांना वगैरे जास्त बटाटा, तर मी तो त्याच्यामध्ये टाकते. आता मसाले तुम्ही म्हणाल ना तर हळद टाकलेली आहे, घरचा मालवणी मसाला, आणि यामध्ये ना मी चिमूटभर साखर टाकलेली आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही भाजी जेवढी तुम्ही वाफेवर शिजवाल ना तेवढी खरंच खूप सुंदर अशी भाजी होते. तर या पद्धतीने देखील एकदा करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे काही वेगळी पद्धत वापरत असेल तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण करून घेणार आहोत ना, मी शेवटी ठरवलं की आपण लापशीचाच रवा करूए. तर मी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि इथे अगदी बारीक जी लापशी असते ना ती मी घेतलेली आहे आणि मी अर्धा पेलाच घेतलं आहे. तुम्ही बघू शकता कारण लापशी फुलल्यानंतर खूप होते, डबल टिबल होते, त्याच्यामुळे ती अर्धा पेलाच घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये तूप घेतलंय, त्याच्यामध्ये सर्वात आधी मी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे. तुम्हाला जे हवे असतील तसे तुम्ही ड्रायफ्रूट यूज करू शकता. मी ते काजू आणि बदाम घेतलेले आहेत. आणि याच पॅनमध्ये मी आता थोडंसं तूप अजून ओतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण ही जी लापशी घेतलेली आहे ती अगदी खरपूस रंगावर भाजायची आहे. कारण जेवढं आपण खरपूस भाजू ना तेवढं म्हणजे टेस्ट येते आपल्या लापशीला, कारण रवा जरी तुम्ही जेवढा जास्त भाजाल ना तेव्हा तेवढा तो खरंच टेस्टी होतो. आणि एक कप जर तुमची लापशी असेल ना तर त्याच्यात तिप्पट पाणी तुम्हाला म्हणजे यूज करायचं आहे. तर इथे मी त्याच प्रमाणाने लापशी शिजवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे गूळ टाकलेलं आहे. मी गूळ देखील मी कमीच टाकलं आहे, अर्ध्या वाटीपेक्षा देखील कमीच टाकलं आहे. याच्यामध्ये वेलची पावडर टाकली आणि वेलची पावडर माझी आता संपली आहे. वेलची पावडर आता ह्या रविवारी मला ह्या वीकली मिलच्या प्लॅनमध्ये जेव्हा मी बाकी गोष्टी करेन तेव्हा ती पण तयार करून ठेवावी लागणार आहे. आणि बाजूला बघू शकता तूप सुटलं आहे आणि आत्ता आपला लापशीचा शिरा तयार झाला आहे. थोडासा थंड झाला ना की मग हा अजून घट्ट होईल म्हणून हा एवढाच ठेवला आहे मी. आय होप आज मी तुम्हाला जे काही दाखवलंय ते तुम्हाला आवडलं असेल.
तुम्ही कुठल्या पद्धतीने करता किंवा माझ्यासाठी काही सजेशन्स असतील, माझ्यासाठी काही टिप्स असतील, तर तुम्ही देखील माझ्याबरोबर शेअर केलं तर मला नक्की आवडेल. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण आता जेवण तर माझं झालंय, पण नैवेद्य दाखवून घेते, त्याच्यानंतर साडी वगैरे चेंज करणार, छानपैकी जेवणार आहे. आणि उद्याच्या ब्लॉगची म्हणजे थोडीशी जी काही माझी तयारी असणार आहे, म्हणजे आजचा हा जो काही ब्लॉग शूट केलाय तो थोडा एडिट वगैरे करून मग सगळं डाउनलोडला वगैरे टाकण्यात थोडा अजून वेळ जातो, म्हणून आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर पण शेअर करायला विसरू नका. तर लवकरच भेटू माझ्या अशा सगळ्या छानशा ब्लॉगसोबत, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर.